नमस्कार, मी रश्मी, एमकेएन ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आता गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या बातम्या थेट ग्राउंड वरून. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तोडीस तोड अशी तुफान गर्दी वंचित बहुजन आघाडीच्या सभेला झाली होती. यावेळी राजकीय भूमिका मांडताना आंबेडकर यांनी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. काँग्रेसने जुन्या काँग्रेसप्रमाणे धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यावी आणि संविधान विरोधी असलेले. नमस्कार, मी रश्मी, एमकेएन ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आता गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या बातम्या थेट ग्राउंड वरून. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तोडीस तोड अशी तुफान गर्दी वंचित बहुजन आघाडीच्या सभेला झाली होती. यावेळी राजकीय भूमिका मांडताना आंबेडकर यांनी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. काँग्रेसने जुन्या काँग्रेसप्रमाणे धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यावी आणि संविधान विरोधी असलेल्या संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याची हमी द्यावी, तरच आम्ही त्यांच्या बरोबर निवडणूक समझोता करायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केलं. वंचित बहुजन आघाडीच्या या राजकीय भूमिकेचा फायदा कोणाला होईल, काँग्रेस की भाजपाला, हाच आहे आजच्या ग्राउंड रिपोर्टचा सवाल. पाहुयात. नमस्कार, मी शीतल कुमार मोटे, एमकेएन मध्ये आपल्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत ग्राउंड रिपोर्ट मध्ये वंचित बहुजन आघाडी यावरती. आज आपण आलो आहोत रोपळे या गावामध्ये. या गावातील काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया वंचित बहुजन आघाडीबद्दल. काय सांगाल, वंचित बहुजन आघाडीचा फटका कोणाला बसेल, काँग्रेसला की बीजेपीला? वंचित बहुजन आघाडीचा फटका बीजेपीला नक्कीच बसणार आहे. कशामुळे, काय वाटतं? आतापर्यंत ज्या साडेचार वर्षाच्या काळामध्ये बीजेपीचं सरकार असताना वंचित बहुजन आघाडीकडे त्यांचं कुठलंही लक्ष नव्हतं. त्यांनी व्यापार उद्योग आणि व्यावसायिक यांच्यावरच लक्ष दिलं. त्याचबरोबर शेतकरी आणि इतर समाज आहे काळागाळातला, याच्याकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे त्यांना फटका बसण्याची जास्त शक्यता आहे, नव्हे तर नक्कीच बसणार आहे. आपणाला काय वाटतं याबद्दल? वंचित बहुजन आघाडीचा फटका बीजेपीला बसल असं मला वाटतंय, परंतु त्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पण फटका बसण्याची दाट शक्यता आहे. कारण की बहुजन आणि एमआयएम किंवा मुस्लिम मत याचा जर वोट बँक कोणाची म्हटली समजली जाती, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक म्हणून ही बँक समजली जाती. आणि त्यामुळे ह्याचं जर मतांतर कुठेतरी झालं तर नक्कीच ह्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पण होऊ शकतो. म्हणून जी महाआघाडीचं गठबंधन चालू आहे त्या महाआघाडीच्या गठबंधन मध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडीला पण कुठेतरी सामावून घेण्याची गरज आहे आणि त्यांचाही विचार करणं कुठेतरी आघाडीचा फटका 100% राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता. बीजेपी आजपर्यंत आता जे काय का म्हणजे सुविधा आता दूर तसं जर विचार केला तर दुईला नाही, पण वंचित बहुजन आघाडीला त्यांनी तरी पुढच्या गोष्टीने तुमच्या माहिती सुरक्षांच्या विषयी जरी बाजू आली त्यांच्या हाती तरी कमीत कमी त्यांनी तरी पुढच्या गोष्टी जिथल्या तिथे करावं ते विचारात न. अजून कोणाला काय वाटतंय? वंचित बहुजन आघाडीचा फटका भाजपला बसतो. आता साडेचार वर्ष झालेत, परंतु शेतकऱ्यांसाठी त्यांनी कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात काय नाही म्हणलं तरी अनुदान वगैरे वेळचे वेळ मिळायचं, विमो पास व्हायचं. अजून असं भाजपच्या काळात कुठल्याही प्रकारचं काय झालेलं नाही. भाजपच्या सत्तेच्या कालखंडामध्ये भाजपाने फक्त व्यापारी वर्ग, उद्योगधंदे करणारे व्यावसायिक, तळागाळातील जो शेतकरी आहे, माझा शेतकरी राजा जो कष्ट करतो, शेतात जाऊन काम करतो, किंवा नोकरदार वर्ग असेल, या नोकरदाराचा, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा कुठेही विचार केलेला नाही. त्यामुळे त्याचा फटका भाजपलाही सेनेलाही नक्कीच बसू शकतो. सेना भाजपच्या कालखंडामध्ये नुसत्या आश्वासनाचा पाऊस या ठिकाणी पडत राहिला, परंतु त्या आश्वासनाचा पावसाची कुठेही बंदिस्ती करण्याचं काम या भाजप सरकारने केलं नाही. ते पाणी मोकाट वाहून दुसरीकडे निघून गेलं. त्याच्यामुळे फटका नक्कीच भाजप आणि सेनेला पण याचा होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी किल्ली बनेल का? हो, नक्कीच बनेल. कशावर? वंचित बहुजन आघाडी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप शिवसेना असेल, ज्या सरकारकडे किंवा ज्या पार्टीकडे बहुजन आघाडी वळलेली असेल किंवा बहुजन आघाडीला फायद्याचं जो पक्ष वाटल तिकडंच बहुजन आघाडी वळणार आहे. आणि बहुजन आघाडीशिवाय सत्ता स्थापन करणं ह्या महाराष्ट्रामध्ये कठीण आहे.
तर बहुजन आघाडीवरच सरकार स्थापन होण्याची शक्यता दाट आहे आणि नक्कीच बहुजन आघाडी या सरकारची चावी बनू शकेल. आपल्याला काय सांगता येतो? बहुजन आघाडीचा मुद्दा नक्कीच मोक्याचा ठरू शकतो, कारण का सत्तेच्या स्थापनेच्या वेळेस कुणालाही स्पष्ट असं बहुमत मिळण्याची शक्यता आता तरी इथं वाटत नाही, कारण की भाजपचा हा अलामंदी कारभार, त्यामुळे त्याच्यावरती मतदाराचा नाराज, त्याच्यामुळे भाजपच्या बाजूने काय मतदान पडेल अशी परिस्थिती आता सध्या नाही. काँग्रेस सरकार पक्ष देशाच्या पातळीवर समजला जाणारा सगळ्यात मोठा पक्ष, परंतु त्यांनाही स्वतः एक स्पष्ट असं बहुमत मिळणार त्यांना सुद्धा कठीण आहे. त्यामुळे नक्कीच इतर पक्ष तसेच बहुजन वंचित आघाडी, त्या ठिकाणी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या किंवा इतर बहुजन आघाडीचे आघाडीतील आलेले निवडून आलेले खासदार असू द्या, यांचा नक्कीच त्या ठिकाणी चावी म्हणून तिथे उपयोग होऊ शकतो. भाजप आणि सेनेचे सत्ता होती आणि त्यांनी अतिशय आश्वासनं या ठिकाणी गेल्या वर्षी दिलेली होती, परंतु 20% सुद्धा आश्वासनाची पूर्तता त्यांनी केलेली नाही, त्यामुळं त्यांना बहुमत मिळणं अशक्य आहे. त्यामुळे बहुजन समाज आघाडी ही घेतल्याशिवाय कुणालाही पक्ष सरकार स्थापन करता येणार नाही. गड किल्ला समजला जाणाऱ्या शिवाजी पार्क मैदानावर काल वंचित बहुजन आघाडीचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. एमआयएम महाराष्ट्रातून एकही जागा लढवणार नाही असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्ट झाल्यानंतर सेना भाजपाला किंवा काँग्रेस राष्ट्रवादीला काय फटका बसू शकतो किंवा वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापनेसाठी किल्ली ठरू शकते का, जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहेत. आपल्यासोबत आहेत छावरिया जे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत. जी काल सभा झाली शिवाजी पार्कला, ते सभामध्ये लोक उमटले, ते लोक उमटले लोक सभाला गेले या समजायची काय गरज नाही, लोक त्यांचे मतदार झाले या काय नाही, तरी आपल्याला याच्यामध्ये आपल्याला हे माहिती पडायला पाहिजे की कार्यकर्ता जे आले ते आपलेच आहे का. आज जसं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता शिवसेनेचे कार्यकर्ता एक ठामपणे कामं करतात त्याप्रमाणे याच्यामध्ये आपण जे काय बोलले की MIM नाही लढणार या कोण लढणार नाही ते एवढे ठामपणे कसं बोलणार जोपर्यंत लिस्ट बाहेर येत नाही लोकांची, कोण उभं राहणार कोण नाही आपण कसं बोलू शकतो. आणि दलितांची ताकद, दलित समाज OBC समाज आज सर्व शिकलेले लोक आहे, हुशार आहे, सर्व जाणतात कोण काय आहे कोण काय नाही आहे, कोण काम करतात कोण समाजासाठी मरतात कोण नाही काय काय करत. आणि काम करताना आपण सर्वांपेक्षा तर आपला विचार आपला बरोबर जुडतो का हे महत्त्वाचं आहे. हे आपल्याला BJP सेनेला तर काय धक्का बसणार नाही, हे धक्का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बसणार. तुम्हाला काय वाटतं की ही वंचित बहुजन आघाडी किल्ली ठरू शकते का सत्ता स्थापनेसाठी? आम्ही काल सभाला सभा बघायला आलो तर ते का लोक होते जास्त, पण आता काय रिझल्ट असा म्हणजे एवढ्यात कसा सांगू शकतो बघूया आता पुढे काय होतं. तुम्हाला काय वाटतं? भरपूर माणसं जमले होते, मी पण तिकडे फिरायला गेले होते, मी बघितले की भरपूर गर्दी आहे, चल बघूया काय तर स्टेजवरती चालले होते. पण ह्याच्यामध्ये मला हे समजणार नाही आले की बाबा MIM किती परसेंटेज होणार आणि हे बाबासाहेबांचे आंबेडकरांचे किती काय करणार, आता बघूया पुढे काय वाटचाल चालते. कालची वंचित बहुजन आघाडीची जी सभा झालेली आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या मोठ्या प्रमाणात जरी झाली, जनसमुदाय जरी असला तरी यात बहुतांश काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि बहुतांश म्हणजे त्यातले मी 50-50 करेल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीचे बहुसंख्य समाजबांधव होते आणि त्यामुळे हा समुदाय खूप मोठ्या प्रमाणात जमलेला आहे. पण ह्या समाजाला आजपर्यंत कोणी न्याय दिला का? कोणीच दिलेला दिसत नाही आहे. आज हे नवीन पक्ष येऊन तरी काय करणार आहेत? जे जुने काय करू शकले नाही आहेत तर नवीननी काय केलेलं आहे? आज भाजपने सुद्धा नोटबंदी केली, अनेक ठिकाणी अनेक GST लावली, प्रत्येक ठिकाणी त्यांनी GST लावलेली आहे, पण याच्यामध्ये सर्वसामान्य माणूसच होरपडलेला आहे.
कोणताही मोठा उद्योगपती म्हणा, एक अंबानीसारखा जरी उद्योगपती असेल तो सुद्धा होरपळलेला नाही आहे, पण सर्वसामान्य व्यक्तींचे आज धंदे बंद झालेले आहेत. हे धंदे तुम्ही बंद करून कुठेतरी गरिबांना मुंबईच्या बाहेर हकालपट्टी करत आहात, त्याच्यामुळे आज मुंबईतून सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. आणि याची जे तुम्ही किल्ली जे बोलत आहात, किल्ली कधीही ठरू शकत नाही वंचित बहुजन आघाडी, आणि सत्ता स्थापनेसाठी कधीही त्याला काही आश्रय देऊ शकत नाही. आणि ज्यांना आश्रय द्यायचा असेल देवा द्या, पण शेवटी मतदार राजा हा कधी जागृत आहे? मतदार राजा कधी तुम्हाला चुकीच्या जागेला माफी देणार नाही. मतदार राजा हा आता भाजप देणार नव्हे आणि काँग्रेसही नव्हे तर तिसराच पक्ष शोधत आहे, पण त्याकरिता सुद्धा सक्षम नेतृत्व हवं आहे. डगमगणारं नेतृत्व नको आहे आम्हाला. याच पद्धतीने बहुजन वंचित बहुजन आघाडीची जी सभा झाली कालची, हे ना भाजपसाठी फायद्यात राहणार आहे ना काँग्रेससाठी फायद्यात राहणार आहे. कारण 40 वर्ष जरी काँग्रेसने जरी सत्ता उभंली आहे, पण 40 वर्षात त्यांचा आयच्या जागेला जैसेचे तैसेच आहे, आणि आज भाजपच्या राज्यातही जैसेचे तैसेच आहेत. उलटे गोरगरिबांना हद्दपारच झालेले जातात, तर त्याच्यामुळे आता जनतेनेसुद्धा नवीन पक्षाला वाव द्यावं. कोणी असू द्या तो पक्ष, मी हे सांगणार आहे कोणत्या पक्षाला, पण तुम्ही द्यायचं तर जे खंबीर नेतृत्व असेल त्यालाच द्या. डगमगऱ्याने नेतृत्वाला देऊ नका. आणि आघाडी हा शब्द नाही, तर तुम्ही व्यवस्थित तुम्ही एक विचाराने एक सहमताने सर्वांनी पुढे या आणि ज्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवा, आणि नंतर तुम्ही पुढचं वक्तव्य करा. हे फक्त तुम्ही आता बोलणार आम्ही महाराष्ट्रात नाही लढणार, आम्ही इकडे सगळं जागा वाटत, अरे तुम्ही सत्तेवर आल्यानंतर काय केलं ज्यांच्यासाठी? काही करू शकत नाही आहे. मग आता तुम्ही इथून पुढे काय करणार हे आम्हाला सिद्ध करून द्या, आणि नंतर सत्तेवर या, हेच मी तुम्हाला आवाहन करेल. मग तो कोणताही पक्ष असू द्या, सत्तेत असणारा असू द्या नाही तर सत्तेच्या बाहेर असणारा असू द्या, पण तुम्ही त्याच्या आधी आम्हाला जनतेला लिखित या मतदार राज्याला की तुम्ही गोरगरिबांसाठी काय करणार आहात ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे चला. जनता 100% तुमच्या सोबत असणार आहे. आश्वासनं नको आहे, गाजराच्या मुळ्या नको आहेत, आम्हाला सत्यता हवी आहे आणि धारावीचा विकास हवायचा सोबत. वंचित बहुजन आघाडीचा जो मीटिंग होता तो उसकी वजह से बीजेपी और कांग्रेस को फटका पड़ सकता है क्या? ऐसा तो कुछ हो नहीं सकता, लेकिन एक चीज़ है कि फ़ायदा हो या नुकसान हो, नुकसान तो सिर्फ जनता को होने वाला है, फ़ायदा तो सब पार्टी वाले को होने वाला है. कोई किसी का भी नहीं है, सबके सबका खेल दिमाग जो है सिर्फ कुर्सी का है, कुर्सी का ही सबका खेल है. चाहे वो कौन सी भी पार्टी का हो उससे कुछ भी लेना देना नहीं है, सिर्फ एक दूसरे की टांग खींचना है कि कौन कैसा है कौन कैसा नहीं है, कौन क्या करता है कौन क्या नहीं बोलता है. उसकी पार्टी की वजह से ये सबका नुकसान सिर्फ जनता को ही भारी पड़ेगा, और जनता को इस समय होश में आना बहुत ज़रूरी है कि कौन गाली देता है कौन मारता है कौन क्या करता है, उससे हमको कुछ लेना नहीं देना. सब एक ही के चिल्लर बिल्लर हैं, सब एक ही पार्टी के सब चिल्लर बिल्लर हैं, और इनसे कुछ भी फायदा नहीं है, कुछ भी नुकसान नहीं है, और ये हमारे को ही ये सब खींचने की एक जनता की एक साजिश है. कांग्रेस की पार्टी हो, राष्ट्रवादी कांग्रेस हो, बीजेपी तो महाझूठा, उससे बड़ा झूठा तो मैंने लाइफ में कभी देखा नहीं. वो 15 लाख कौन सी प्लेन से आ रहा है और कौन सी प्लेन से जा रहा है वो मुझे नहीं पता, लेकिन हमेशा की तरह पार्टी जो झूठ पे झूठ झूठ पे झूठ वादे करते आ रही है ये सरासर गलत है, और ये होना नहीं चाहिए. क्योंकि सब पार्टी का जो भी है, जो भी है पार्टी का, जो भी संसद का है, कौन सा भी है, हर भ्रष्टाचारी सिर्फ नुकसान जो होता है गरीब जनता ही मरती है. बम ब्लास्ट हो या कुछ भी हो उसमें मारा कौन जाता है? गरीब जनता मर जाती है. कुछ भी हो सिर्फ गरीब जनता, ये सब पार्टी का जो एक एक चीज़ का जो चालान जो चल रहा है ये गलत है, और ये होना नहीं चाहिए. इस समय जनता को जागरूक होना है कि कौन सी पार्टी अच्छी है कौन सी पार्टी नहीं अच्छी है, कौन सा हमारे को खींचा जा रहा है कौन सा नहीं खींचा जा रहा है, कौन से हमें भड़काया जा रहा है, कौन से हमारे हिंदू मुसलमान में झगड़ा लगाया जा रहा है. इन सबसे बच के अगर हमने ज़िंदगी पार किया तो हिंदुस्तानी नागरिक. वंचित बहुजन आघाड़ीची जी सभा झाली आपल्याला असं आढळून येईल की कालच्या सभेमध्ये ओबीसी घटक हा जास्त होता. उदाहरण द्यायचं झालं तर त्यामध्ये धनगरही होते, त्यामध्ये माळीही होते. ओबीसी आज आपण बघितलं, लक्षात घेतलं की हा घटक नेहमी हा वंचित राहिलेला. जर उदाहरण द्यायचं झालं तर धनगर आरक्षणाचं रोड हे या काळात शिवसेना असून किंवा बी जे पी असून या लोकांनी विजेतच ठेवला. धनगरांना काही पर्याय राहिलेलाच नाही. आज त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने त्यांना एक पर्याय दिसून येतो. तर मला असं वाटतं की नक्कीच या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांसोबत जो आलेला घटक आहे, जो ओबीसी घटक आहे, त्यांवर मतांवर परिणाम होऊ शकतो.
आणि मुसलमानांच्या बाबतीत जर राहायचं झालं तर आपण मागच्या निवडणुकीपासून ह्या निवडणुकीमध्ये मुसलमानांना मुसलमान जे आहेत जे ओळखीला मानणार आहेत खोटं वगैरे दिसून येतो. त्याचे दोन मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचे नगरसेवक असून की औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असून की त्यांचे दोन आमदार त्यांचा मताचा टक्का नक्कीच वाढतो. तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांना ह्या दोन गोष्टीचा सपोर्ट हा होईल आणि मला असं वाटतं की याचं मतांमध्ये रूपांतर झालेलं नक्कीच आपल्याला. वंचित बहुजन आघाडीचा भाजप काँग्रेसला फटका पडू शकतो की नाही किंवा सत्ता स्थापनेसाठी किल्ली ठरू शकते की नाही हा येणारा काळच ठरवेल. एमकेएनसाठी मुंबई. माझ्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते आहेत गजानन दादा कृपा. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पुन्हा या देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक जी होते आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी होताना आपल्याला दिसत आहे. त्यातच बहुजन वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रचारांनी त्यांनी जोर धरलेला आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. मान्यवरांकडून त्यांचं नेमकं या संदर्भातली प्रतिक्रिया काय भाऊ. माझा असा पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की वंचित बहुजन आघाडी जी आहे या वंचित बहुजन आघाडीचा फटका हा काँग्रेसला की बीजेपीला नेमका कोणत्या पक्षाला या वंचित बहुजन आघाडीचा फटका बसेल असं आपल्याला वाटतं. बहुजन आघाडीचा फटका हा काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाला आणि याचा फायदा बीजेपीला होईल कारण की काँग्रेसचे मत हे कमी होऊन राहिले आणि जो काँग्रेसकडे येणारा मतदार आहे तो वंचित आघाडीकडे जाईल आणि त्याचा फायदा हा बीजेपीला होईल असं आपल्याला वाटतं. वंचित बहुजन आघाडी जे उमेदवार उभे करणार आहे जर अशा वेळेस या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता जी स्थापन करते वेळी ती या याच्यासाठी त्याची किल्ली आहे ती महत्वाची ठरणार आहे ती स्थापनेसाठी महत्वाचा पक्ष ठरणार आहे किल्ली ठरू शकणार नाही आणि जर ठरायची असेल तर 20-25 जागेवरती इलेक्शन लढल्याशिवाय बहुजन आघाडी ही सत्तेची किल्ली ठरू शकणार नाही. ठरायची असेल तर त्यांनी 20-25 जागा लढवाव्यात त्यावेळेला त्यांचंही महत्व वाढेल बहुजन म्हणजे बहुजन समाजाचंही महत्व वाढेल. परंतु एकंदोन सीटवरती जर आघाडी झाली तर त्याचा परिणाम किल्ली म्हणून होणार नाही. माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका स्तरीय जे सल्लागार आहेत ऍडव्होकेट बबनराव वानखेडे आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की नेमकी वंचित बहुजन आघाडीची दिशा काय असणार आहे आणि यांनी जे उमेदवार केलेला आहे त्यांचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल का बीजेपीला बसेल तर निश्चित कोणत्या पक्षाला त्याचा फायदा होईल काय सांगाल आपण. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या आईनं जन्म दिला त्या माँ जिजाऊंचा हा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रोजी वंचित बहुजन आघाडी ही आघाडीवर आहे आणि काँग्रेसलाही फटका नाही भाजपलाही फटका नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण शिटा ह्या निवडून येतील. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की वंचित बहुजन आघाडीनं सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली की जी आतापर्यंत काँग्रेसनं राष्ट्रवादीनं किंवा शिवसेना भाजपनं कधीही दिली नाही. तळागाळातल्या लोकांना सर्व धर्म आठापकड जातीच्या लोकांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करू इच्छितात. त्यांचा जो अकोला जिल्हा आहे त्या अकोला जिल्ह्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायत असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील त्या ठिकाणी ओपनच्या सीटवर मागासवर्गीय आदिवासी लोकांना सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. तशाच प्रकारचा फॉर्म्युला हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर असद्दीन ओवैसी साहेब हे सर्व दलित आणि या आदिवासी लोकांना हे सर्व सोबत घेऊन आज रोजी महाराष्ट्राची दिशा या वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी या वंचितांच्या हक्कासाठी आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कार्य करीत आहे. फटका कोणाला बसला आपल्याला आणि फटका जर जास्तीत जास्त जर फटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फटका बसू शकते एवढं मात्र निश्चित. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी या आपल्या पक्षाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर ही आघाडी जर
लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढली तर या आघाडीचा फटका हा सर्वात जास्त काँग्रेसला बसतो की भाजपला, याबाबत नेमकं काय मत आहे जनतेच्या मनात आपण ते आता त्यांच्याकडून ऐकूया. आपण आता काही दिवसापासून बहुजन वंचित आघाडीची बरीच चर्चा या देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि अनेक गोष्टीला उधाण आलेलं आहे की या गोष्टीमुळं बहुजन वंचित आघाडीमुळं काँग्रेसला फटका बसू शकतो. पण माझं असं म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षात ज्या लोकांना सर्वात जास्त या देशामध्ये सोसावं लागलं ते बहुजन वंचित आघाडीचे जे किंवा बहुजन समाजाचे लोक आहेत आणि बहुजन वंचित आघाडीमध्ये MIM आणि आंबेडकर साहेबांची पार्टी आहे. पण आपण पाहून आलो 5 वर्षात जे मुसलमान समाजात आपले जे आहे मुस्लिम बांधव त्यांना अनेक प्रकारचा अपमान या देशामध्ये सोसावा लागलेला आहे. त्यांच्यावर अनेक प्रकारचे अन्याय झालेले आहे. अनेक ठिकाणी UP वगैरे आपण अनेक पाहिलेले आहे की त्यांच्यावर घातक हल्ले झालेले आहे. मग ते गायीच्या संबंधात असो किंवा इतरही संबंध घेऊन असो. आणि तसंच दलित समाजाचा मतेही जो विषय होता आपण रोहित वेमुला यांच्यापासून आपण सुरुवात करू आणि त्याच्यानंतर अनेक विषय जे दलित समाजावर ST समाजावर या सरकारने आणलेले आहेत त्याच्यामुळं हा जो समाज आहे तो आता सतर्क झालेला आहे. त्यांना लक्षात आहे की कशामुळं नुकसान होणार आहे आणि कशामुळं फायदा होणार आहे. म्हणून जरी बहुजन वंचित आघाडी आपले वेगळेवेगळे कॅन्डिडेट अनेक मतदारसंघामध्ये उभे करतील पण जनता ही जी आहे बहुजन वंचित जी आपण म्हणतो जनता ती तेवढी सतर्क आहे, ती तेवढी शहाणी आहे. त्यांना लक्षात आलेलं आहे की या इलेक्शनमध्ये यांना मदत करणं बहुजन वंचित आघाडीमध्ये मदत करणं म्हणजे इनडायरेक्टली BJP मदत करणं हे सरासर सर्वीकडेच चर्चा आहे. आणि लोक जरी आंबेडकर साहेबांवर प्रेम जरी असेल तरी यावेळेस लोक बोलून दाखवून राहिले की यावेळेस देशाच्या संविधानाचा विषय आहे. कारण की परत हे जर सरकार BJP सरकार जर आलं तर हे जे आपलं संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं जे संविधान आहे ते मोडल्याशिवाय हे राहणार नाही. म्हणून हा समाज आणि देशातला इतर सर्व वंचित समाज जागृत झालेला आहे आणि याच्यामुळं जे लोक सांगून राहिले किंवा याच्यामुळं काँग्रेसला फरक पडेल किंवा मताचं डिव्हिजन होईल आणि त्याच्यामुळं नुकसान होईल हे अशातला प्रकार नाही. निश्चितपणे सभा ज्या होऊन राहिल्या त्या मोठ्या सभा होऊन राहिल्या, अनेक ठिकाणी सभा झाल्या, काल मुंबईलाही सभा झाली. पण या सभेचं जे मोठ्या सभा होऊन राहिल्या याचं रूपांतर वोटमध्ये होईल असं आम्हाला कुठेही वाटत नाही. कारण की आपण पाहतो काही काही लोकांच्या खूप मोठ्या सभा होतात पण त्याचं वोटमध्ये कन्व्हर्शन जे आहे ते होत नाही. याचा अर्थच असा आहे की मतदार आता शून्य झालेला आहे. त्याला माहिती आहे सभा अटेंड करायच्या, ऐकायचं, पण जेव्हा डिसिजन घ्यायचं असतं तेव्हा ते स्वतःच्या मनाने डिसिजन घेतात. आणि म्हणूनच आम्हाला वाटतंय की याच्या या बहुजन वंचित आघाडीचा कुठेही काँग्रेसला असं नुकसान जे चर्चेत आहे तशात होणार नाही. लोकांनी ठाम ठरवलेलं आहे की भाजप सरकारला आता घरी बसवायचं आहे, संविधान काय मोडायचं नाही, संविधान टिकवायचं. निवडणुकीचा येणारा काळच हा ठरवेल की BJP याचा झटका बसतो की काँग्रेसला. विलास महल्ले, MKM, यवतमाळ. तुर्तास वेळ झाली आहे ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमात इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.